खूब खूब धन्यवाद। उठना को कुनी ए संतोष उठना कुनी चा पानी ओसर कुनी उठणार नाही, विद्यार्थी सुद्धा उठणार नाही। सुरू करा। पोरांनो, मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि मला इथं थांबायचं आहे। पोरांनो, तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला पुस्तकाच्या पानावर तुमच्यासाठी उपाशी राहिलेला नागडा उगडा राहिलेला बाप दिसतो का? पोरांनो, जेव्हा जेव्हा मोबाईल वरती नको ते बघत असता तेव्हा त्या मोबाईल मध्ये तुम्हाला तुमचा बाप दिसतो का? पोरांनो, बापाची अंडरवेअर फाटलेली असते तेव्हा आई म्हणते आहो घ्या की नवीन एखादी अंडरवेअर। त्यावेळेला आईला बाप म्हणतो, अग फाटलेली अंडरवेअर तुला लाज वाटत असेल तर आत वाळत घाल, माझ्या अंडरवेअर पेक्षा माझ्या पोरगीचं आणि माझ्या पोराचं शिक्षण महत्वाचं आहे। ए पोरांनो, तो बाप तुम्हाला कळतो का रे? तो बाप तुम्हाला पुस्तकाच्या पानावर दिसतो का? उद्या करोडो रुपये कमवाल, साला करोडो रुपये ओतून गेलेला बाप परत येत नसतो। पोरांनो, सांबाराकडे जाऊन फाटलेलं चप्पल 50 वेळ शिवतो आणि फाटकं चप्पल ओढत असतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं की पळत पळत जातो आणि नवीन चप्पल आणून तुझ्या पायात घालतो। पोरी, तो बाप पोरानं तुम्हाला कळाला का? एखादं व्यसन तुम्हाला लागतं, हळू सिगारेट हातात येतं, सोशल मीडियावरती नको ते बघण्यामध्ये आम्ही आमच्या आयुष्यातला कितीतरी तास आणि तास खर्ची केला, तेव्हा तुम्हाला बाप दिसतो का? पोरांनो, तेव्हा तुम्हाला बाप दिसतो का? उठा, पेटून उठा। ज्याला बाप नाही त्याला काय नाही। पोरांनो, जेव्हा तुम्ही सहलीला चाललेला असता तेव्हा शाळेच्या पटांगणामध्ये सहलीची बस लागलेली असते, तुमच्या बापानं तुमचे पैसे भरलेले असतात, म्हणून तुम्ही त्या बसमध्ये येऊन बसलेला असता आणि बिना बापाच्या पोराला सहलीला जाता येत नाही, कारण त्याचा बाप नसतो आणि त्याचे पैसे भरलेले नसतात। तेही पोरग सकाळी 6 वाजता उठून येतं पण शाळेच्या गेटच्या बाहेर थांबतं आणि सहलीला चाललेल्या बसकडे बघत असतं आणि आपल्या मित्रांना असा हात करत असतं, तेव्हा त्या पोराचं काळीज किती जळत असेल। साला माझा बाप असता तर मी या बसमध्ये असतो, इयत्ता पहिलीपासून 12वीपर्यंतच्या पोराला कधीच सहलीला जायला नाही मिळालं, कारण आपला बाप नाही। त्या पोराला फक्त बापाची किंमत विचारा नालायक हो। तुम्हा आम्हाला बाप आहे पण त्या बापाला कधी आम्ही मिठी मारली नाही, कधी त्या बापाचा पाय धरला नाही। हे बघ पोरी, अनुभव आहे म्हणून सांगतो बघ, हा काय माझा व्यवसाय नाही। जीव तोडतोय, रक्त आटवतोय, रात्रभर कुठं वाटेल तिथं झोपतोय, कुठेही जेवण करतोय, काही करतोय, कारण मला या निसर्गानं सांगितलं या देशाची प्रत्येक पोरगी माझी लेख आहे, माझी लेख वाचली पाहिजे बघ, माझी लेख समर्थपणे आयुष्यामध्ये लढली पाहिजे बघ। पोरी ना, कुठल्या लग्नात ज्या वेळेला मी तांदूळ टाकायला जातो ना, ऐका, हे शेवटची 5 मिनिट तुमच्या आयुष्याची घेतो। जेव्हा तांदूळ टाकायला जातो ना पोरीनो कुठल्या तरी लग्नामध्ये, सर आले सर आले, सरांच्या हातून आता तांदूळ पडणार माझ्या पोरगीच्या मस्तकी, पोरगीचं कल्याण होणार, बाप आनंदात उड्या मारत असतो, तांदूळ
तांदूळ टाकतो, तांदूळ टाकतो पोरीनं, बाप नवीन कपडे घालून मिरवत असतो ग तिथं, माझ्या पोरगीचं लग्न, माझ्या पोरगीचं लग्न. हे तांदूळ पडतं, जेवणाच्या पंक्ती उठत असतात, बाप त्या पंक्तीत मिरवत असतो, प्रत्येकानं जेवा रे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, प्रत्येकानं जेवा, खा प्या आहे, उपाशी कोणी जाऊ नका. हे प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो, तू सुद्धा पाया पडून प्रत्येकाचा आशीर्वाद घेत असतेस पोरी. आणि ऐक हे बघ, बघता बघता 3 वाजता सगळा लग्न मंडप जेव्हा मोकळा होतो, आता ऐक ग काय बाप आहे, तुला नेहमीच वाटतं ना माझा बाप कठोर आहे, माझा बाप मला बंधनं घालतो, माझा बाप मला नेहमी प्रश्न विचारतो, या मैत्रिणीकडं का गेलीस, त्या मैत्रिणीकडं का गेलीस, माझा बाप माझं दप्तर तपासतो, माझा बाप माझा मोबाईल तपासतो. हे ऐक नालायकाना, का तसा बाप करत असतो तुला सांगतो, बघ तुला वाटतं ना माझा बाप कठोर आहे. हे पोरी, सगळा लग्न मंडप जेव्हा मोकळा होतो तेव्हा लग्नाच्या बाहुल्यावरून तू तुझ्या नवऱ्याचा हात धरून खाली येत असतेस ना, तेव्हा लग्न मंडपातली तुझी आई पहिल्यांदा हंबरडा फोडते, मोठा हंबरडा फोडते. कारण आईला कळतं 20 वर्ष ज्या पोरीला तळहाताच्या फोडासारखं जपलं ती पोरगी या क्षणापासून आता दुसऱ्याची झाली, आपला अधिकार काहीच उरला नाही, पोरगी आता कायमची निघून जाणार, तिला घरात कधीच आता आपण पाहू शकत नाही. म्हणून तुझी आई पहिल्यांदा हंबरडा फोडते, जशी तू आई जवळ येतेस तुझ्या गळ्यात पडून रडायला लागते, पोरी आज कसं जाऊ ग घरी, रात्री कसं जाऊ ग घरी, सगळ्या भिंती मला खायला उठतील, आज रात्री कोणाला म्हणू दीदी ये जरा स्वयंपाकात मदत कर, आज रात्री कोणाला म्हणू पप्पा ना थोडासा फोन लाव ग, कुठपर्यंत आलाय तुझा बाप बघ ग, सकाळपासून उपाशी आहे दीदी, कोणाला आज म्हणू ग, घर भिंती मला खायला उठतील की ग पोरी. तू आईला पकडून आई तुला पकडून रडत असते बघ, इतक्यात तुझा भाव म्हणतो, नववीचा भाव म्हणतो, दीदी हे ताई मी तुला खूप त्रास दिला, दीदी मी तुला खूप त्रास दिला, दीदी परत कधी येणार आणि परत कधी येणार, हा शब्द जेव्हा तुझ्या कानावरती पडतो तेव्हा तूही हंबरडा फोडतेस. कारण आता तुला जाणं माहीत असतं, सगळ्यांना सोडून येणं तुझ्या हातात नसतं, म्हणून तू तुझ्या भावाला म्हणतेस बाळा आईला त्रास देऊ नको, पप्पांना त्रास देऊ नको, मला माहित नाही मी कधी येणार. ए तुझी आजी रडते हंबरडा फोडून, तुझी मावशी रडते हंबरडा फोडून, सगळा लग्न मंडप रडायला लागतो. आणि इतक्यात तिथं बाप येतो बघ, इतक्यात तिथं बाप येतो आणि बाप म्हणतो, ए बाप म्हणतो का रडताय रे, कशासाठी रडताय, का रडताय, कशासाठी रडताय, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, कोणी रडायचं नाही, तिला हसवत हसवत पाठवा, तिला हसवत हसवत पाठवा, पोरी तुझा बाप तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, मंडपाच्या बाहेर तुझी गाडी सजवलेली असते, गाडी पर्यंत घेऊन येतो, स्वतःच्या हाताने दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना त्या गाडीत बसवतो आणि भिकाऱ्यासारखा हात जोडून जावायला म्हणतो, पोरगीची काळजी घ्या ओ माझ्या, पोरगीची काळजी घ्या. हे पोरी तुझी गाडी निघून जाते बघ, आणि जशी तुझी गाडी निघून जाते, ए जशी तुझी गाडी निघून जाते, तुझ्या मनात येतं माझा बाप असाच आहे, जशी तुझी गाडी निघून जाते तुझ्या मनात येतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून माझ्यावर बंधनं घातली, इकडं का गेलीस तिकडं का गेलीस, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही, माझा बाप रडला नाही, पोरी चूक, पोरी पोरी चूक. तुला अर्धाच सिनेमा माहितीये पोरी, पुढचा सिनेमा मी सांगतो बघ, जशी तुझी गाडी निघून जाते, ए नालायकानो तुम्हाला बाप कळना, तुम्हाला आई कळना, जशी तुझी गाडी निघून जाते ना पोरी, त्या मंडपात तुझा बाप परत येतो बघ पोरी, त्या मंडपात तुझा बाप परत येतो.
मंडपवाल्याला बोलवतो, इकडे येर तुझे किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील आजच घे, तुझे किती पैसा। जेवणवाल्याला बोलवतो, बाबा तुझे किती पैसा आजच घे रे, उद्या माझ्याकडे असतील नसतील। ए वाजंत्रीवाल्या, तुझे किती पैसा आजच घे, माझ्याकडे असतील नसतील। ए पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुझा बाप त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी भिकारी होतो। पोरी, जेवढं कमावलेलं असतं हसत हसत वाटतो, कर्ज काढून आणलेलं हसत हसत वाटतो। तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी। आणि आता काय करतो ऐक, ही बापाची व्यथा जगाला कळालीच नाही, सगळं वाटून त्या लग्न मंडपात तुझा बाप भिकारी होतो आणि पळत पळत रात्री 9 वाजता घरला जातो आणि घरातलं तुझं कपाट उघडून तुझ्या कपाटातल्या प्रत्येक वस्तूला पकडून पकडून रात्रभर हंबरडा फोडत आपलं आपलं अंतरुण ओलं करतो, उशी ओली करतो, माझी पोरगी माझी पोरगी म्हणून रात्रभर रडून रडून जो आपलं अंतरुण ओलं करतो त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे। ए पोरी, तुझी आई म्हणते आहो सावरा स्वतःला, किती रडताय लहान पोरासारखं। तुझी आई म्हणते सावरा स्वतःला, किती रडताय लहान पोरासारखं। तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर स्वतःच डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा रात्रभर जो ओला करतो त्याचं नाव बाप आहे पोरीनो, त्याचं नाव बाप आहे पोरानो। ए मग अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहे काय तुम्ही नालायक हो? काळजातली व्यथा सांगतो बघ। ए पोरी, तुला जन्म द्यायचा पोरा, तुला जन्म द्यायचा, तुला मोठं करायचं, मग तू व्यसन करणार, बापाचं नाव बदनाम करणार आणि वाघासारखा बाप कुत्र्यासारखा फिरणार। तुझं पोरग इथं सिगारेट पेतो तर तुझं पोरग तिथं मावा खातो, तुझ्या पोरानं इथं भांडणं केली, तुझं पोरग धाब्यावरती बियर पिताना मी बघितलं, अरे जिवंतपणी काय वाटत असेल त्या बापाला। ए पोरा, पोरी तू तर अगदी उच्चांकच गाठलास बघ। ए ए ही व्यसन करून गटरीत पडायला लागलं पोरी, तू तर कमाल केलीस। तुझा बाप आता पोलीस स्टेशनला असा उभा असतो बघ, 20 वर्ष तुला मोठं करायचं, स्वतः नागड उघड राहायचं, उपाशी राहायचं, तुला शाळेत शिकवायचं आणि तू काय करायचं? एके दिवशी अचानक तू घर सोडून पळून जायचंस बघ, आणि मग बापानं काय करायचं, पोलीस स्टेशनला असं उभं राहायचं, असं उभं राहायचं आणि जिथं पोलीस स्टेशनला ये नालायकानं तुमचा बाप उभा असतो ना, तिथली जमीन सगळी अशी भिजलेली असते अश्रून, आणि पोलिसांना तुमचा बाप सांगत असतो, साहेब 2 दिवस झालं पोरगी घरी आली नाही, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब साहेब 2 दिवस झालं पोरगी घरी आली नाही, साहेब माझ्या पोरीला शोधून काढा, साहेब साहेब अन्नाचा कण पोटात नाही, पाण्याचा थेंब तिच्या आईनं घेतला नाही, काही कमी केलं होतं मी, साहेब पोरगी गेली, साहेब हे पोरीनो नालायकानं। कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये 2 महिन्यासाठी 2 वर्षासाठी येतो नालायक हरामी कुत्रा। आणि 20 वर्षाच्या बापानं तुम्हाला जन्म दिला, 20 वर्ष जो बाप तुमच्यासाठी नागडा उघडा राहिला, त्या बापाच्या तोंडावर थकून नालायकानं तुम्ही निघून कसं जाता का घरातून? ए पोरीनो,
दोन वर्षासाठी दोन महिन्यासाठी कोणीतरी येतो तुम्हाला फसवतो त्या पोरासाठी 20 वर्षाच्या बापाने तुम्हाला जपलं त्या बापाच्या तोंडावर थुकून तुम्ही निघून जाता. हे कसं जगायचं ग त्या बापानं? आणि ज्या वेळेला 4-5 दिवसानं पोलीस तुम्हाला पकडतात त्यावेळेला पोलीस स्टेशनला येतेस आणि जन्म दिलेल्या बापाकडे बघत म्हणतेस मी याला ओळखत नाही आणि त्या हरामी कुत्र्याबरोबर निघून जातेस. बापाच्या तोंडावर पचा पचा थुकून निघून जातेस. जायचंय ना हे बघ, जायचंय ना, नक्की जागा जायचंय तर नक्की जा. आपण पोरीनो ऐका, जाण्याच्या अगोदर एक काम करा, बापाला सांगा पप्पा 20 वर्ष तुम्ही मला खाऊ घातलंय, पप्पा अन्नाचा घास भरवलाय, आज मला तुम्हाला अन्नाचा घास भरवायचा आहे. बाप आनंदानं उड्या मारल बघ, आणि तो अन्नाचा घास भरव तुझ्या बापाला, पण त्या घासामध्ये विष घाल पोरी, विष घाल त्या बापामध्ये, त्या अन्नाच्या घासामध्ये विष घाल. ए विषानं भरलेला तो घास बापाला चार तुझ्या डोळ्यात देखत एकदा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदा जी तुझ्या डोळ्यानं बघ पोरी, आणि मग हरामी नालायकानो मग बापाला सोडून जा, कारण जिवंतपणीच मरण लई वाईट असत ग, तुझा बाप नाही सहन करू शकणार पोरी. ए पोरी, ज्याच्या बरोबर जातेस ना 5-6 महिने तुझ्या शरीराचा तो उपभोग घेतो बघ, आणि तुला रस्त्यावर सोडून देतो. तेव्हा ज्या बापाच्या तोंडावर थुकून गेलेली असतेस त्या बापाला तू फोन करतेस, पप्पा चुकले, तेव्हा मोठ्या मनानं तोच बाप म्हणतो पोरी कुठं आहेस तेवढं फक्त सांग, मी येतो तुला घ्यायला. याला प्रेम म्हणतात रे नालायकानो, आणि हे प्रेम फक्त आणि फक्त तुमचा बापच तुमच्यावर करू शकतो. जो पोरगा तुमच्या बापाला पायाखाली घ्यायला लावतो, बापाच्या तोंडावर थुकून जातो, तो पोरगा तुमच्या पोरीनो कधीच प्रेम करू शकत नाही. पोरानो, एखाद्याच्या पोरीचा हात धरायचा आणि तिला घेऊन जायचं याला मर्द म्हणतात का रे? असल त्या पोरगीवर प्रेम तुझा तर अगोदर स्वतःच्या कर्तृत्वानं मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, त्या पोरगीच्या बापासमोर उभा राहा आणि त्या बापाला सांग तुमच्या पोरगीवर माझं प्रेम आहे, स्वतःच्या कर्तृत्वानं मी एवढा मोठा झालेलो आहे, तुमच्या पोरगीला आयुष्यभर सांभाळण्याची प्रचंड ताकद माझ्यात आहे, पण जर तुम्ही तिचा हात माझ्या हातात दिला तरच तिला घेऊन जाणार, अन्यथा घेऊन जाणार नाही. याला प्रेम म्हणतात पोरानो, याला मर्द म्हणतात, लक्षात घ्या. हे रातोरात एखाद्याची पोरगी घेऊन जाणं ना मर्दाचं लक्षण आहे रे. एक ही पोरगी आपल्या मैत्रिणीला मदत करणार नाही या बाबतीत. जेव्हा एखाद्या बापाची पोरगी घरातून निघून जाते ना, तो बाप अगोदर आपल्या पोरीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे येतो ना, असा लाचार होऊन विचारत असतो ग, दीदी 18-20 वर्ष तुझी मैत्रीण आहे की ग, कुठे गेले तुला माहीत आहे सांग. पण नालायकानो, तुम्ही आपल्या मैत्रिणीला मदत करता तिच्या बापाच्या तोंडावर थुकता पोरीनो. ए मदत करू नका, उलट तिच्या बापाला योग्य ते सांगा, तुमच्या मैत्रिणीचा जीव वाचल ग, तुमचे तुकडे केले जात आहेत, फ्रीज मध्ये ठेवले जात आहेत, मिक्सर मध्ये घातले जात आहेत, 8-9 वर्षांच्या पोरीवर बलात्कार करून तुम्हाला फेकून दिले जात आहे पोरीनं, कळत नाही का तुम्हाला? परदेशात विकलं जात आहे तुम्हाला प्रेमाच्या नावाखाली. कर्तृत्वानं एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा,
प्रेम वगैरे सगळं तुमच्या पाठीमागे चालत येईल ग। शिक्षणाच्या वेळेला हे अभद्र तुम्हाला काय सुचायला लागलंय? शपथ पाहिजे या गावातून एक ही माझी लेख चुकीचा पाऊल टाकणार नाही, शपथ घ्यायची आज। सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे। यस पोरानो, उजवा हात आज नाही तर परत कधीच नाही, आणि आज बदल नाही तर परत कधीच बदल नाही। मी कधी मरेन मला माहिती नाही, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही पोरीनो। उजवा हात वर करायचा, आपल्या डोक्यावर ठेवायचा बघ, आज नाही तर परत कधीच नाही। हे डोक्यावर ठेवायचा आहे उजवा हात आपला, आणि शांतपणे एका मिनिटासाठी फक्त माझ्यासाठी डोळे बंद करायचे। डोळे बंद कर बघ, डोळे बंद कर पुरी, आज नाही तर परत कधीच नाही पुरी। शांतपणे डोळे बंद कर, कदाचित एवढ्या वर्षाच्या आयुष्यात हे तुझ्या सोबत पहिल्यांदा घडतंय बघ पुरी। हे बघ, डोळे झाकलेस का? आता फक्त तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण पुरी, आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण का, आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर, आण डोळ्यासमोर। दोन वर्षाची होतीस तेव्हा बाप घरी आला की बापाला म्हणायचीस, पप्पा माझ्यासाठी घोडावा, पप्पा माझ्यासाठी घोडावा। तुझा बाप दोन्ही हाताचा पाय करायचा आणि घोड्यासारखा चालायचा, आणि तू तुझ्या बापाच्या पाठीवरती बसायचीस आणि माझा घोडा घोडा म्हणायचीस। बाप तुला घरातन फिरवायचा बघ घोडा होऊन, तो बाप एकदा डोळ्यासमोर आण पुरी, आण ग, आण घोडा झाला की परत ये पोरा, तू बापाला म्हणायचा पप्पा माझ्यासाठी आता हत्ती व्हा पप्पा। मग तुझा बाप हत्ती व्हायचा बघ, आणि तू त्याच्या पाठी बसून माझा हत्ती हत्ती म्हणून बापाला घरातन फिरवायचीस। ऐक बघ, दोन वर्षाची होती तेव्हा बापाच्या खांद्यावर बसायचीस बघ, शिशू सगळं करायचीस बघ, तरी सुद्धा बाप हसायचा, दीदी ए दाद्या आण त्या बापाला। अन्नाचं ताट आईनं पुढं केलं की पहिला घास मांडीवर तुला बसवून चारायचा बघ, तो बाप डोळ्यासमोर आणार पोरानो, आणा तो बाप डोळ्यासमोर आणा आणा। कधी तुला आईनं रागवलं की बापाची वाट बघत बसायचीच बघ, जसा बाप घराकडे यायचा पळत पळत जायचीच, पप्पा आईनं मला मारलं, पप्पा आईनं मला मारलं, तेव्हा बाप आईला रागवायचा बघ तुझ्या समोर, ए काग माझ्या पोरगीला मारतेस म्हणून तुला मिठी मारायचा, तो बाप आठव पोरी, आठव ग तो बाप, आठव ग पोरी, आठव ग, आठव पोरी तो बाप, आठव बघ। समाज जेव्हा त्याला म्हणू लागला अरे परत पोरगी झाली काय रे, तेव्हा समाजाला छड्डू टोकून सांगायचा, अरे पोरगी नाही झाली, लक्ष्मी आल्या रे पोटाला, माझ्या पोटाला लक्ष्मी आल्या। अरे जेव्हापासून या पोरगीचा जन्म झाला माझं भाग्य खुललं, अरे मी नवीन घर बांधलं, अरे शेतामध्ये चांगलं उत्पन्न निघायला लागलं, अरे मी गाडी घेतली, ए पोरी तुला लक्ष्मी मानणारा त्या बापाला आठव पोरी। तुझ्यासाठी नागडा वगडा राहिला त्या बापाला आठव, आणि आता तुझं मस्तक त्या बापाच्या चरणावर ठेव बघ पोरी, ठेव 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 बघ पोरी, ए पोरा ठेव। बाप रडल बघ, बापाच्या डोळ्यातला अश्रू तुझ्या गालावरती पडलेला आहेत बघ, बापाला सांग पप्पा रडू नका, पप्पा पप्पा रडू नका, या क्षणापासून मी असं कुठलंच काम करणार नाही पप्पा ज्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल पोरी। ए पोरी सांग बापाला, बापाला सांग बघ, बघ तुझ्या बापाची बीपीची गोळी बंद होणार बघ पोरी, तुझ्या बापाची साखर कमी होणार बघ पोरी। पोरा बापाला सांग पप्पा मला नको मोबाईल, पप्पा मला नको गाडी, पप्पा मला काही नको, पप्पा माझ्या मेहनतीवरती मी मेहनत करेन पप्पा, पप्पा मी नाही, पप्पा मी नाही कोणतंच व्यसन करणार पप्पा, मी फक्त शिकणार, तुमचं नाव मोठं करणार। सांग रे पोरा त्या बापाला, सांग बघ, सांग बघ,
ए सांग ए पुरानो बापाला मिट्टी मारा कडकडून बस एक ही पोरग या गावातलं व्यसन करणार नाही. एक ही पोरगी चुकीचं पाऊल टाकणार नाही. बाप आहे ना, आज जाऊन बापाला मिठी मारायची. ज्यांना बाप नाही ना त्यांचा बाप मी आहे. तुला बाप नाही ना, शाळेतला प्रत्येक शिक्षक तुझा बाप आहे. शाळेतली प्रत्येक शिक्षिका तुझी आई आहे. पोरी व्यक्त हो, पोरी मुक्त हो. आयुष्यात सगळं कमवशील बघ पोरी. हे बघ, तुझी आई आता माहेरी जाते. आईला विचार, आई सारखं माहेरी का ग जात नाहीस आता पहिल्यासारखी? तेव्हा आई सांगेल बघ, माहेरी गेल्यानंतर घराच्या बाहेर माझ्या बापाचं चप्पल असायचं, ते आता मला दिसत नाही, म्हणून मी जात नाही ग. ते घर मला खायला उठतं कारण तिथं मला बाप दिसत नाही ग पोरी, म्हणून मी माहेरी जात नाही बघ. दीदी दीदी करणारा बाप मला दिसत नाही माझ्या माहेर. तुझा बाप आहे, नशिबवान आहेस पोरी. माझा बाप नाही ग आता. आणि हजारो चुका केल्यानंतर सगळ्या चुका पोटात घेऊन तुम्हाला मिठी मारणारा या जगात एकच माणूस आहे, ज्याचं नाव बाप आहे पोरी न. ज्याचं नाव बाप आहे. हा माझा व्यवसाय नाही पोरानो, हे पैसे कमवण्याचं साधन नाही. काळजात लागलेली ही आग आहे. शपथ पाहिजे मला. एक ही पोरगी ने एक ही पोरग आपल्या आई बापाला दुखवणार नाही. शांतपणे डोळे उघडायचे आहेत, हात खाली घ्यायचे आहेत आणि एक नवीन आयुष्य पुरानो, एक नवीन आयुष्य घेऊन जगायचं आहे. खूप व्यायाम करायचा आहे. परत कधीतरी येईन, शरीरशास्त्र काय तुम्हाला समजावून सांगेन. एक नवीन चैतन्य, एक नवीन आयुष्य, एक नवीन बाप. पोरीनो, आई बापाच्या कष्टाची पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे. तू खूप पवित्र आहेस, तुझं शरीर खूप पवित्र आहे. कोणीही यावं आणि तुझ्या शरीराला हात लावावा एवढी स्वस्त माझ्या लेकी तू नाहीयेस. झाल्या असतील हातून काही चुका पुरानो, या क्षणाला ब्रह्मांडानं तुम्हाला माफ केलं. जे झालंय ते सगळं या क्षणाला विसरून जा. या ब्रह्मांडानं या ठिकाणी, कारण जगात असा कुठलाच माणूस नाही ज्यानं चुका केल्या नाहीत. माझ्या सहित खूप चुका केलेत, पण सगळ्या चुका या क्षणाला सोडून द्या आणि इथून पुढे एकही चूक होणार नाही याची दक्षता घ्या. होऊ देत, झाल्या असतील चुका, झाल्या असतील घुसमटी, होऊ देत. त्या सगळ्या चुका या क्षणापासून हा ब्रह्मांड तुम्हाला माफ करतोय. मनामध्ये गिल्ट ठेवू नका, स्वच्छ व्हा, मेहनत करा आणि स्वच्छ जगा. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर या वसंत नावाच्या बापाला माफ करा. बाप जे व्यक्त होऊ शकत नाही, ब्रह्मांडाने माझ्यावर जबाबदारी सोपवली, तो बाप मी तुम्हाला सांगितला. जे काय आवडलं ते सगळं तुमच्या बापाचं होतं एवढं बोलतो. आणि आपली सेवा करण्याची संधी आपण मला दिलात. आपल्या ऋणामध्ये राहून इथंच थांबणं मी पसंत करतो. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत.
खूप खूप धन्यवाद। उठू नका कोणी, ए संतोष उठू नका कोणी, खाली बसा, उठू नका कोणी। आज शांत बस रे, हे पुरीन बस झालं, चला इकडे तोंड करा सगळ्यांनी। सर्वांना आलेल्या सर्व नागरिकांना, सर्व महिला बंधू आणि भगिनी यांना विनंती आहे की आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आहे, याच ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, कोणीही पाणी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये। आणि मालना सर पाणी चहा वाटायला सुरुवात करा, चहा पाणी ओस्तर कोणी उठणार नाही, विद्यार्थीसुद्धा उठणार नाही।